जी किंमत त्यांना चुकवावी लागेल. आज बॅनर फाडतायत कारण पाठीमागे सत्ता आणि पोलीस आहेत. ही गुंडगिरी झुंडगिरी त्याने आम्हाला शिकवू नये. अमरावतीमध्ये परत त्यांना निवडणुका लढायच्या आहेत. पण 100% सांगतो या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही, अजिबात जाणार नाही. हनुमान चालीसाचं जे पठण आहे ते त्यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट फुटलेला आहे, जो प्रखर हिंदुत्वाला विरोध करत होता, त्यांच्यासमोर करावं. हे पहा, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. आज बॅनर फाडतायत कारण पाठीमागे सत्ता आणि पोलीस आहेत. ही गुंडगिरी झुंडगिरी त्याने आम्हाला शिकवू नये. अमरावतीमध्ये परत त्यांना निवडणुका लढायच्या आहेत. पण 100% सांगतो या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही, अजिबात जाणार नाही त्या लोकसभेत. कारण त्यांना बजरंग बली आणि हनुमानच धडा शिकवणार आहे. कारण बजरंग बली आणि हनुमानाच्या नावानं जी नौटंकी केलेली आहे या लोकांनी कर्नाटकात आणि महाराष्ट्रातसुद्धा. कर्नाटकात धडा मिळाला, आता महाराष्ट्रातसुद्धा धडा मिळेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.